समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालत जिद्द चिकाटी सचोटी आणि प्रामाणिकपणा यावर उद्योग क्षेत्रात नंबर वन बनून युवकांचे आयडॉल बनलेले युवा उद्योजक विशाल परब भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांना आपले राजकारणातील गुरु मानून समाजातील गोरगरिबांचे आधारस्तंभ बनत भाजपाचा महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरा ठरलेले युवा नेते विशाल परब मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी त्यांची मोट बांधून त्यांच्या हक्कासाठी लढणारे हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब आपल्या कार्यकर्तृत्वानं समाजात स्वतःचा ठसा उमटवत अतिशय कमी वयात उत्तुंग भरारी घेतलेले युवा उद्योजक विशाल परब यांची ही यशोगाथा शून्यातून स्वराज्य निर्माण करणारी काही मंडळी आपल्या कार्यकर्तृत्वानं समाजासाठी प्रेरणादायी ठरतात त्यातीलच एक म्हणजे विशाल परब उद्योग व्यवसायात स्वतःचं असं आगळं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड घेतलेली मेहनत आणि कष्ट निश्चितच कौतुकास्पद आहेत राजकारणात आपल्या नेत्यांबाबत जपलेली एकनिष्ठता सामाजिक बांधिलकीचं भान सर्वसामान्य जनतेविषयीचं प्रेम आणि या सगळ्यासोबत ते जपत असलेली कुटुंबवत्सलता यामुळे विशाल परब आज युवकांचे आयडॉल बनलेत विशाल परब यांचा जन्म माणगाव खोऱ्यातील सारख्या ग्रामीण भागात पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाला त्यांचे वडील प्रभाकर परब हे अतिशय गरिबीतून उद्योजक झाले वडील प्रभाकर परब यांची घरची परिस्थिती हालाखीची होती एकोणीसशे ब्याण्णवच्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाडोस पंचायत समिती मतदारसंघातून ते विजयी झाले त्यानंतर त्यांचा राजकारणातील वावर सुरू झाला त्यामुळे समाजकारण राजकारण आणि उद्योग याचे जणू बाळकडूच विशाल परब यांना कुटुंबातून मिळालं होतं विशाल परब यांनी पाचवी ते सातवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण वाढूस शाळेत पूर्ण केलं त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयात झालं यानंतर त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाला सुरुवात झाली त्यांनी पुढचं महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडतील एस पी के कॉलेजमध्ये पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं नोकरी की व्यवसाय हा यक्ष प्रश्न समोर होता कॉमची पदवी घेतली होती मात्र नोकरीच्या मागे लागायचं नाही असा चंग विशाल परब यांनी बांधला आपल्या जुन्या व्यवसायाचा थोडाफार फायदा आपल्याला होऊ शकतो हे लक्षात घेतल्यानंतर त्यांनी आपल्या क्रशर उद्योगात उडी घेतली हा व्यवसाय सुरू करून त्यांचा चांगला जम बसू लागला त्यातच विवाहबद्ध झालेल्या विशाल परब यांच्या जीवनात पत्नीच्या लक्ष्मीच्या पावलांनी अमूलाग्र बदल घडला अनेक उद्योगधंद्यात विशाल परब यांनी गुंतवणूक सुरू केली त्यांना यश मिळत गेलं अनेक मोठमोठ्या उद्योगांमध्ये ते उतरले प्रचंड इच्छाशक्ती आणि काम करण्याची ताकद या जोरावर त्यांनी फार मोठं यश मिळवलं पत्नीने त्यांच्या उद्योगधंद्यात लक्ष देण्यास सुरुवात केली पुढे त्यांना भार्गवी यांच्या रूपानं कन्यारत्न तर विराजच्या रूपानं पुत्ररत्न प्राप्त झाले या दोन मुलांच्या जन्मानंतर विशाल आणि सौ वेदिका यांच्या जीवनात यशाचा आलेख अधिकच उंचावत गेला धंद्याचा विस्तार वाढत गेला विशाल परब हे वत्सलेत त्यांचा परिवार मोठा असून घरात वडील प्रभाकर परब आई सौ प्रमिला परब भाऊ प्रशांत परब विकास परब पत्नी सौ वेदिका विशाल परब मुलगी भार्गवी मुलगा विराज वहिनी असा त्यांचा मोठा परिवार आहे गरीब कुटुंबात जन्म झालेल्या विशाल परब यांनी आपल्या जीवनात खूप हाल अपेक्षा सोसून उभारी घेतली आहे एका साध्या आपाच्या या दुचाकीवरून सुरू केलेला उद्योगधंद्यातील प्रवास बीएमडब्ल्यू मर्सिडीज बेन्स ते लँड रोवरपर्यंत आलाय विशाल परब यांना उंची आणि देशी विदेशी गाड्यांची फार आवड आहे हल्लीच त्यांनी अत्याधुनिक तब्बल दोन कोटींची रेंज रोवर ही आलिशान गाडी खरेदी केली एक सर्वसामान्य युवक देखील स्वकष्टानं उद्योग क्षेत्रात भरारी घेऊ शकतो हे त्यांनी स्वकर्तृत्वानं सिद्ध केलं उद्योग व्यवसाय सांभाळत असतानाच विशाल यांची राजकारणात एंट्री झाली होती व्यवसायात असताना अनेक राजकीय लोकांशी विशाल यांचे संबंध येऊ लागले त्यातच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाने आणि कामाने ते प्रभावित झाले नारायण राणे यांनी दोन हजार पाचमध्ये मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी तत्कालीन काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमाकांत सावंत यांनी विशालजी आणि युवा नेते निलेश राणे यांची भेट घालून दिली मिळावू आणि दिलदार असलेल्या निलेश राणे यांच्या स्वभावाचा मोठा परिणाम विशालवर झाला निलेश राणे यांचे ते चाहते बनले अखेर निलेश राणे यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या सचिवपदी विशाल परब यांची निवड झाली दोन हजार नऊमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात निलेश राणे निवडून आले आणि खासदार बनले यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचं वर्चस्व वाढत होतं यात विशाल परब सातत्यानं निलेश राणे यांच्यासोबत राहिले आणि खासदार निलेश राणे यांच्या गळ्यातले ताईद बनले त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही राजकारणासोबत आपल्या उद्योग व्यवसायात त्यांची घडदौड सुरूच राहिली तर राजकारणातही आगेकूच करतच होते जन्मगाव असलेल्या माणगाव खोऱ्यात त्यांनी राजकीय जम बसवताना अनेक विस्थापतांना धक्का देण्यास सुरुवात केली स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत ता आपल्या ताब्यात असावी ही इच्छा बाळगत त्यांनी ती आपल्या ताब्यात घेतली स्वतः जिद्दी असलेल्या विशाल परब यांनी राजकारणामध्ये जिद्द सोडली नाही ते सातत्याने माणगाव खोऱ्यात काम करत राहिले याचवेळी राजकीय गुरु निलेश राणे यांचा आदर्श घेत राजकारणासोबत समाजकारणावर त्यांनी भर दिला अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभेतील नारायण राणे आणि लोकसभा निवडणुकीतील निलेश राणे यांचा अनपेक्षित पराभव विशाल परब यांच्या फारच जिव्हारी लागला या दोन्ही पराभवांनी ते फारच व्यथित झाले पण ते डगमगले नाहीत कठीण परिस्थितीत ते नारायण राणे निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले अनेक जण पक्ष आणि राणेंना सोडून जात होते पण राणे कुटुंबीय हे आपले दैवत आहेत ही भूमिका घेत विशाल परब पडत्या काळातही राणेंसोबत राहिले इथे त्यांची पक्षनिष्ठा दिसून आली माजी खासदार निलेश राणे यांचा प्रत्येक वाढदिवस स्वखर्चानं सामाजिक उपक्रमांवर खर्च करून साजरा करतात यात गोरगरीब जनतेला मदत करणं हा त्यांचा हेतू असतो निलेश राणे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून यावेत ही विशाल परब यांची मनोमन इच्छा आहे हा क्षण लवकरच येईल असा आशावाद ते व्यक्त करतात जुलै दोन हजार एकवीसमध्ये नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले दिल्लीत जाऊन नारायण राणे यांचं अभिनंदन करणारी पहिली व्यक्ती म्हणजे विशाल परब विशाल परब यांनी दिल्लीत जात नारायण राणे यांचे आशीर्वाद घेऊन राणे यांना शुभेच्छा दिल्या यानंतर ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मुंबईसह कोकणात नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नियोजन सुरू झाले मुंबईसह तळकोकणात सुमारे तीन हजारपेक्षा जास्त होर्डिंग्ज लावून विशाल परब यांनी एक प्रकारचा धमाका करून टाकला मुंबईत मातोश्रीच्या समोर लागलेले विशाल परब यांचे बॅनर्स लक्षवेधी ठरत होते विशाल परब यांच्या या मोठमोठ्या होर्डिंग्जमुळे राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला फार मोठी प्रसिद्धी मिळाली नऊ ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन झालं आणि पुन्हा एकदा विशाल परब यांनी अधिकाधिक होर्डिंग्ज लावून भाजपसाठी शक्ती प्रदर्शन केलं आणि या विमानतळाचे खरे शिल्पकार नारायण राणे हेच आहेत हे, हे त्यांनी या होर्डिंग्सच्या माध्यमातून विरोधकांनाही दाखवून दिलं नारायण राणेंवर टीका करणाऱ्या प्रत्येक विरोधकांना त्यांनी शिंगावर घेत जोरदार प्रत्युत्तर देण्याचं काम केलं यानंतर या दौऱ्याला चोवीस तास उलटले नाहीत तोच सेनेच्या गोटात भूकंप करीत आपले मित्र दादा साहिल यांच्या मदतीनं तब्बल तीन शिवसेनेचे सदस्य फोडत मोठा राजकीय धमाका घडवून आणला पुन्हा एकदा विशाल परब वजन राणे दरबारी आणि भाजप दरबारी वाढलं त्यांच्या याच कर्तृत्वातून त्यांची घोडदौड अशी सुरू राहून उद्योग व्यवसायाबरोबरच राजकारणातही त्यांना अपेक्षित असलेलं यश आणि त्यांचे साध्य प्राप्त हो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा